शिवसेनेने नगरमध्ये सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात केली असून शहरात 50,000 सभासद नोंदणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या अभियानाचा शुभारंभ नक्षत्र लॉन्स येथे झाला. शिवसेनेने नगरमध्ये सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली असून नक्षत्र लॉन येथे सदस्य नोंदणीचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, आनंद लहांगे, गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, मदन आढाव, आकाश कातोरे, योगीराज गाडे, अनिल बोरुडे, अमोल येवले, अनिल शिंदे आदी उपस्थित होते. नगर शहरात शिवसेनेनं 50,000 सभासद नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलंय. शहरासह सावेडी, केडगाव, भिंगार, बोलेगाव येथे सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. महानगरपालिका आपल्याला 16 वर जर आणायची असेल तर आपल्याला संघटन आता मजबूत केलं पाहिजे. विशेषतः युवक लवकर शिवसेनेकडे आकृष्ट होत असतो. बाकीच्या पक्षाचे फॉर्म भरणं वेगळ्या पद्धतीचे असतील, ते फक्त प्रोसिजर म्हणून. फक्त शिवसेनाचे एकमेव असा पक्ष आहे की तो दर 2 वर्षांनी थेट गाव पातळीवर, वार्ड पातळीवर सभासद नोंदणी त्या ठिकाणी आपल्याला नगर शहराचं जवळपास 40,000 टार्गेट त्याच्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे. तुम्ही 40,000 त्या ठिकाणी आता पुढचे प्रभाग मी सांगितले तसे वार्ड वाईज होणार आहे, एका शेकलरची होणार आहे. म्हणून आता त्या फायटी टक होत्या. आता कसं 4 मध्ये तिघाच्या चौघाच्या ताकदीने आपल्याला निवडणूक सोपी जातो. सिंगल लढत म्हणल्यानंतर त्यावेळेस त्या उमेदवाराचं जे कर्तृत्व आहे, त्याचं जे काम आहे, त्याचं जे संघटन आहे, या प्रभागात त्याचा किती संपर्क आहे, याच्यावरती निवडणूक अवलंबून आहे. म्हणून 3-3.5 वर्ष आपण अगोदरच ती तयारी पुरत. म्हणून सभासद नोंदणी अतिशय महत्त्वाची. आता तुम्हाला फॉर्म देऊ ते देताना सुद्धा तुम्ही 2 रुपये किंमत त्या फॉर्मची पैसे द्यायचे, फॉर्म द्यायचे, 10 भरा, 50 भरा, 100 भरा, 200 भरा, 1,000 भरा, 2,000 भरा, तुमची जी कॅपॅसिटी असेल त्याच. पण प्रत्येक कॉलनीमध्ये, शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते तयार केले पाहिजे. विशेषतः तरुण कार्य तुम्ही काल देवगाव गेलो होतो, काल संध्याकाळी 45 तरुण मुलं 22 वर्षाच्या आत नवीन शिवसेनेत दाखल झाले. प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा असती, ताकद असती, काम करण्याची त्यांना आवड असते. म्हणून आपल्या प्रभागातील, आपल्या गल्लीतील, आपल्या त्या कॉलनीतील जे जे तरुण असतील त्या तरुणांना बाळासाहेबांचे विचार, शिवसेनेचे विचार, शिवसेना पक्षाची स्थापना कशासाठी झालेली हे सगळं त्या ठिकाणी समजून सांगितलं. आणि एकदा शिवसैनिक तयार झालं की तो कुठेही जात नाही असे, म्हणजे जे शिवसैनिक होतो ठीक आहे, पदाधिकारी इकडं तिकडं होते, पण शिवसैनिक हा कधीही पुढं जात नाही. तर आपण बघितलं की भयाच्या ह्या निवडणुकीसुद्धा आपण 70-75 मतं या शहरातून घेतले. आता त्याच्यात आपल्याला आणखी वाढ करायची, त्यासाठी सभासद नोंदणी अतिशय महत्त्वाची. आता आम्ही बाळासाहेब उपनगरामध्ये, त्या उपनगरामध्ये सावेडीचा सगळा भाग, नागापूर सर्व, बोलेगाव सर्व असा सगळा मिळून एकच भाग आपण केला. त्याच्यात अनिल बुरुडे, अक्षय योगी, मदन, आणखी त्यांना काय जोडीदार घ्यायची ते सुद्धा आता प्रत्येक याच्यात जाऊ सभासद. तसंच आपण केडगाव एक विभाग करणार आहे, तिथंसुद्धा आता तुम्ही ठरवा 4-5 जणांची टीम ठरवा. तशीच नगर शहराची सुद्धा जेव्हा मी मनापासून काम करणार आहे सभासद पूर्ण शहरामध्ये अशी मी माझ्याकडे नावं द्या. ठीक आहे, चालेल. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.